नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप सांगवा, मराठी माणूस प्रदीप. या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ताच मी सरसेनापती हंबीराव मोहिते हान यांचा जो चित्रपट आला आहे प्रवीण तरडे दिग्दर्शित, हा चित्रपट पाहिला आणि तुमच्याशी काहीतरी सांगावंसं आणि बोलावंसं वाटलं म्हणून रिव्ह्यू देतो आहे चित्रपटाचा. आपण शेर शिवराज किंवा ते जे त्यांचं जे शिवराज अष्टक जे काही चित्रपट चालले दिग्पाल लांजेकरांचे ते पाहिले, हे पाहिले, यातून फक्त एकच मला असं तुम्हाला सांगावं असं वाटतं ते म्हणजे की आपल्याकडची जी रायटिंग स्किल आहे, आपल्याकडं चित्रपट मांडायची, ऐतिहासिक चित्रपट मांडायची, ती मराठी माणसांकडे अफलातून आहे. कारण हंबीरराव मोहिते, शेर शिवराज, पावनखिंड असो, हे जेवढेही शिवाजी महाराजांवरती मराठीतून चित्रपट आले आहेत ते इतके उत्तम आणि इतके साचेबद्ध आहेत की त्याच्याविषयी एखादी गोष्ट आपण बोट दाखवणं फार कमी आहे. आणि तुम्ही जर बजेटचा आणि सगळ्या गोष्टींचा जर विषय घ्याल तर मला असं वाटतं मराठीमध्ये थोडंसं त्याचा आपल्याला प्रॉब्लेम येतोच. आणि कारण ऐतिहासिक सिनेमे आहेत, मोठे सेट, मोठ्या गोष्टी, आणि जेवढं आपण मोठं करू तेवढं ते मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मोठ्या पडद्यावरती तेवढं मोठ्या स्वरूपात दिसत असतं. मराठीमध्ये थोडंसं कमी होतं पण आपल्याकडच्या चित्रपटांना आत्ता आपण दुर्लक्षित करणं खूप चुकीचं आहे. कारण मी आज चित्रपट सरसेनापती हंबीरावांचं पाहून आलो आणि मला एक सीन खूप आवडला, तो म्हणजे जेव्हा प्रतापराव गुजर सहा मावळ्यांशी लढाईला जातात आणि तो जो एक थरारक जो चित्रपटाचा सीन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये जे गाणं गायलं जात आहे इतकं म्हणजे अंगावर अक्षरशः शहारे उभे राहिले माझ्या. आणि खरंच हॅट्स ऑफ प्रवीण तरडेंना, इतक्या उत्तम पद्धतीचा तो जो सीन आहे आत्तापर्यंत कोणत्याच चित्रपटात असा सीन मी पाहिला नव्हता. आणि इतका भारी चित्रपट आहे, इतका म्हणजे मला असं वाटतं स्वतः त्यांनी हंबीररावांची भूमिका केली आहे. मात्र त्या भूमिकेत असताना जे प्रवीण तरडे आत्ता आपण ओळखायचो ते प्रवीण तरडे आपल्याला कधी भासलेच नाहीत किंवा जाणवलेच नाहीत, एवढे त्या भूमिकेमध्ये ते शिरले होते. आणि मराठीमध्ये जेवढे ऐतिहासिक महाराजांचे सिनेमे येत आहेत जबरदस्त आहे. आणि माझं एक सगळ्या दिग्दर्शकांना सांगणं आहे की मराठीमध्ये महाराजांच्या मावळ्यांवरती प्रत्येक घटनेवरती एक चित्रपट आलाच पाहिजे आणि तो येईल अशी अपेक्षा पण मी धरतो. आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते हा जो चित्रपट आहे मी त्याला 10 पैकी, मला असं वाटतं मी 10 पैकी त्याला 10 देईन. आणि हे चित्रपटांचे रिव्ह्यू करणं, मराठी चित्रपटांचे, मला असं वाटतं हे रिव्ह्यू करण्यापेक्षा कसाही असो महाराजांचा चित्रपट आहे तो आपल्याला सगळ्यांना पाहायचाच आहे. आणि त्याच्यामध्ये जे दिलं आहे फक्त जो इतिहास खरा आहे तो मांडला पाहिजे. त्याच्यामध्ये जर कुठं तडजोड होत असेल तर ती आपण सहन करणार नाही, पण आपली लोकं आहेत आणि तो चित्रपट उत्तमच काढणार याच्यामध्ये काहीच कोणतीच सबब मला तर असं वाटतं त्यांच्याकडून तर नसेलच. आणि ते मनापासून, ज्या मनापासून जीव ओतून काम करत आहेत ते खरंच अफलातून आहे. हॅट्स ऑफ सगळ्या दिग्दर्शकांना ज्यांनी महाराजांवरती सिनेमे बनवले आणि सगळ्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. असा सगळा आपला मराठी जो क्राऊड आहे, असं आपण म्हणतो की मराठी चित्रपटाला वाईट दिवस आहेत, पण असं नाही आहे. हे तुम्ही थिएटरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल की मराठी चित्रपट कोणत्या लेवलला आहेत, कोणत्या लेवलला, ते तुम्ही तिथे गेल्यानंतर समजेल. आणि बारकाईनं तुम्ही चित्रपटांचा अभ्यास करा, तुम्ही त्यांचं बारकाईनं, आणि मला असं वाटतं ही जी शिवाजी महाराजांची जेवढी चित्रपट आहेत इतकी गाणी अप्रतिम आहेत, इतकी अप्रतिम गाणी, इतकं अप्रतिम त्याला जो एक एडिटिंग जे आपण आपल्याकडे म्हटलं, हॅट्स ऑफ सगळ्या गोष्टींना. हंबीरराव मोहितेंमधला तो तर सीन माझ्या अगदी काळजात लागलेला आहे. आणि खरंच प्रत्येकानं जाऊन चित्रपट पाहावा असा उत्तम चित्रपट आहे. मी पुन्हा एकदा सगळ्या टीमचे आभार मानतो ज्यांनी हा चित्रपट बनवला आणि प्रवीण तरडेंच्या सरांच्या माध्यमातून पुढेही अनेक मराठी चित्रपट, ऐतिहासिक चित्रपट आपल्याला पाहायला मिळतील अशी आशा बाळगतो. आणि तुम्ही देखील आवर्जून हा चित्रपट पहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.